अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 25 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान जामनेर तालुक्यातील गोद्री येथे होणाऱ्या बंजारा व लबाना नायकळा समाज महाकुंभ संचलन समिती अध्यक्ष श्री श्याम चैतन्यजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेतली। या 6 दिवस चालणाऱ्या महाकुंभाची रूपरेषा स्पष्ट करत या महाकुंभाच्या माध्यमातून संपूर्ण बंजारा व लबाना नायकळा समाज आध्यात्मिक छताखाली एकवटला जाणार असून एक नवीन दिशा कुंभाच्या माध्यमातून समाजाला मिळणार असल्याची माहिती निमंत्रक श्याम चैतन्यजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। याप्रसंगी भाईदास चव्हाण, डॉक्टर राजेश नाईक, निलेश चव्हाण, डॉक्टर विश्वनाथ चव्हाण आदी उपस्थित होते। जय श्री कृष्ण। गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतम देवम कंसचानुर्मर्दनम देवकी परमानंदम श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मी चैतन्यजी बापू, संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रामराव बापू यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आलेल्या सगळ्या माझ्या पत्रकार बंधवांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना जय श्री कृष्ण। आज आपण अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाणा नायकळा समाज कुंभ 2023 गोद्री तालुका जामनेर जिल्हा जळगावमध्ये होत आहे। येणाऱ्या 25 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान हा प्रोग्राम आयोजित करण्याचा आहे। या कार्यक्रमाचे उद्देश आहे संपूर्ण भारतभर विखुरलेल्या मोहंजोदडो सप्तसिंधूच्या नायक महाहिंदू धर्माच्या रक्षक हजारो वर्षापासून इतिहास परंपरा व संस्कृती जपणारा हिंदू गोर बंजारा व लबाणा नायकळा समाज कुंभ या सगळ्या समाजाला एकत्र आणून सनातन विचार, योग्य दिशा, योग्य प्रेरणा देण्यासाठी आणि आपला इतिहास, आपली परंपरा, आपली संस्कृती याचं संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी हा कुंभ घेण्यात येत आहे। संत श्री सेवालाल महाराज यांच्या आशीर्वचन अनुकरण हेतू व गुरु नानक देवजी यांची संगत, श्री बालाजी भगवान यांचे महाप्रसाद आणि मूर्ती स्थापना ह्या माध्यमातून अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व नायकळा समाज कुंभ 2023 गोद्री येथे दिनांक 25 जानेवारी ते 30 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाची विधी आहे भगवान श्रीकृष्णाची लीला, मूर्ती स्थापना, अरदास, संत श्री सेवालाल महाराज यांची अमृत लीला, भगवान श्रीरामाचं भजन आणि श्री रामराव बापू यांची अमृतवाणी। सांस्कृतिक विधी, बंजारा भजन असतील, नंगारा खेळ आहे, सांस्कृतिक पारंपरिक पेरावा, पुरुष व महिलांचा वेगवेगळा नृत्य, पट खेळणे ह्या सगळ्या आयोजन तिथं करण्यात येणार आहे। त्यात तलवारबाजी असेल, जी हिंदू बंजारा संस्कृतीमध्ये जे एक सांस्कृतिक कार्यक्रम होते ते सगळे तिथं दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर प्रदर्शनी आणि स्टॉल असणार आहे, त्यामध्ये महापुरुषांचे, संतांची वास्तू असतील, साहित्य असतील, त्यांच्या जीवनातले, त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव असतील, त्यांच्या सगळं पुस्तके असतील, धार्मिक स्थळे, संस्कृती जपणारी प्रदर्शनी सुद्धा तिथं लावण्यात येणार आहे। व्यासपीठ कार्यक्रम काय असणार आहे, देशभरातील प्रख्यात संत महापुरुषांचे आशीर्वाद, प्रबोधन व प्रवचन, तसेच समाजाला चालीरीतींचे परंपराचे सादरीकरण त्या स्टेजवर सुद्धा करण्यात येणार आहे। सादरीकरण कार्यक्रमास अखिल भारतीय धर्मजागरण समन्वय यांचा मोठा सहभाग आहे। आता ह्यामध्ये आमच्यापर्यंत जी माहिती मिळालेली आहे की उपस्थित संत कोण असणार आहे, त्यामध्ये वृंदावन मथुराचे गुरु शरणानंदजी महाराज असतील, द्वारका पीठाचे स्वामी शंकराचार्य असतील, आमचे रघुमुनी स्वामीजी असतील, हरनाम सिंग बाबाजी असतील, संत गोविंदगिरीजी महाराज असतील, ऋतुंबरा दिदी असतील, स्वामी रामदेवजी बाबा असतील आणि राष्ट्रीय संत मोरारी बापू यांचा आतापर्यंत आपल्याला एक अपेक्षित आहे आणि जवळपास फिक्स झालेला आहे। त्यानंतर राजकीय व्यक्ती फक्त 30 जानेवारीला तिथे येणार आहे। त्यामध्ये आजच्या तारखेमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथजी आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहेत, आणि त्यानंतर धर्मजागरण मंचाच्या माध्यमातून भैयाजी जोशी यांचे नाव अधिकृत आपल्याकडे आलेले आहे. त्यानंतर कुंभ हा धार्मिक आणि सांस्कृतिक असल्यामुळे इतर दिवशी म्हणजे 25 ते 29 जानेवारीमध्ये संत आणि महंत व समाजातील वक्ते फक्त प्रबोधन करतील. तिथं कोणत्याही राजकीय ना स्थान नाही. त्यानंतर एकूणच या कुंभामध्ये जवळपास 10 लाख लोक येण्याची आज असं आम्ही अपेक्षित धरतो आहे. जे आपण प्रचाराच्या माध्यमातून सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून आमचे जवळजवळ 300-400 संत आपल्या आपल्या राज्यामध्ये प्रवास करत आहेत, आणि जेव्हा लोकांमध्ये हा संपर्क जातो आहे आणि लोकांमध्ये जी उत्सुकता, लोकांमध्ये आपली संस्कृतीबद्दल जी एक आवड निर्माण होते आहे, त्या अनुषंगाने आतापर्यंत आपल्याला 8 ते 10 लाख लोक येतील असं अनुमानित आहे. त्यानंतर कार्यक्रमामध्ये मुख्यतः महाराष्ट्र, आंध्रा, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात तसे इतर राज्यातीलही समाज बांधव तिथं येणार आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून वृंदावन धामपाल आश्रमाचे संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज, संत श्री बाबूसिंगजी महाराज, संत श्री रामसिंगजी महाराज, संत श्री सुरेशजी महाराज, संत श्री 1008 चंद्रसिंगजी महाराज, संत श्री प्रेमसिंगजी महाराज, संत श्री अजितजी महाराज, संत श्री दर्यावजी महाराज, संत श्री चंदजी महाराज, श्री परपन्ना सिंगजी महाराज आणि मंगलसिंगजी महाराज, तसेच संत श्री रामाजी नाईक आणि आपल्या जामनेरच्या माध्यमातून मी स्वतः श्याम चैतन्य महाराज, अशी आपली सगळी निमंत्रक संत आहे जे सगळ्या राज्यामध्ये संपूर्ण समाजामध्ये जाऊन प्रवास करून समाजाला जागृती करून त्यांना निमंत्रण देण्याचं कार्य करत आहे. त्यानंतर 29 जानेवारी ते 30 जानेवारीमध्ये संत आणि महंत यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम पूर्णतः धार्मिक आणि सांस्कृतिक असणार आहे. कार्यक्रम गोदरी तांडा येथे धार्मिक गतिविधी व गोदरी फतेपूर रस्त्यावर कुंभ असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कुंभस्थानी 30,000 भाविकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये 20,000 बंधू असतील आणि 10,000 महिला भगिनी असतील. त्यानंतर बंजारा मातांचा आपण तिथं स्टॉल पण लावण्यात येणार आहे की बंजारा संस्कृतीचे जे पेहराव होते, जी ड्रेस होती, त्याचे पण स्टॉल आपण तिथं लावणार आहे. आणि येणाऱ्या सगळ्या भाविकांसाठी तिथं निःशुल्क भोजनाची आणि राहण्याची सगळी व्यवस्था तिथं करण्यात आलेली आहे. शासनाद्वारे रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता या विषयात आपल्याला मदत होत आहे. त्यानंतर निमंत्रकाद्वारे व्यवस्था करण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हिंदू गोर बंजारा व लबाणा नायकडा समाज सेवेकरी म्हणून तिथं स्व इच्छेने येत आहे. तेथे सेवेकरी म्हणून सर्व कार्याची इच्छा असेल तर ऑनलाईन पद्धतीने आपण ती पण एक लिंक सेंड करण्यात येते आहे की ज्यांना स्वइच्छेने या कार्य एक सुंदर कार्यक्रमामध्ये एक धार्मिक महाकुंभामध्ये आम्हाला जर सेवा करण्याची इच्छा असेल तर त्या लिंकद्वारे ते आपलं नाव तिथं देऊ शकतात. या कुंभामध्ये विविध समिती माध्यमातून सेवा करण्यासाठी आध्यात्मिक संधी समाजाला मिळालेली आहे. या सुंदर अशा कार्यक्रमातून प्रत्येक घटकाला एक सेवा करण्याची संधी सुद्धा इथं मिळालेली आहे. आणि ह्या कुंभाच्या माध्यमातून संपूर्ण समाज आध्यात्मिक छत्राखाली एकवटला जाणारा असून एक नवीन दिशा कुंभाच्या माध्यमातून समाजाला मिळणार आहे. ह्या कुंभामध्ये आमची एक त्या पाठीमागे आणखी एक मोठा उद्देश एक असा आहे की समाजाचं संघटन व्हावं. समाजामध्ये जी आपली येणारी नवीन पिढी आहे ती निर्व्यसनी व्हावी, अंधश्रद्धारहित व्हावी आणि ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आर्थिक, मानसिक, शैक्षणिक यांचा त्यांचा विकास कसा व्हावा, ह्या कार्यक्रमाचा एकमात्र उद्देश असा डोळ्यात समोर ठेवून या कार्यक्रमामध्ये कोणत्याच प्रकारचा राजकीय हेतू नसून फक्त आणि फक्त समाजाचं एकत्रीकरण व्हावं, समाजाची आमची हमारी संस्कृती हमारी विरासत ह्या सगळ्या उद्धात्त भावना घेऊन धर्मजागरण मंचने या कार्यक्रमाला सपोर्ट देऊन अखिल भारतीय गोर बंजारा व लबाणा नायकडा समाज एकत्र करून समाजाला एक चांगल्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा कुंभ आम्ही घेत आहोत.
आणि त्यामध्ये आपल्या पत्रकार बंधवांचं खूप मोठं योगदान आम्हाला मिळतो आहे, मिळणारच आहे, आणि पुढेही तुमचं असं योगदान आम्हाला मिळावं अशी मी अपेक्षा ठेवतो. हा कार्यक्रमाचा जो नियोजनाचा कार्यक्रम होता जो गोदरीमध्ये घेण्यात आला तो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचं समाधी स्थळ आहे पोरादेवी या ठिकाणी त्या ठिकाणी का घेण्यात आलेला नाही? मित्र हो, पोरागड हा बंजारा समाजाचा काशी मानला जातो हे सत्य आहे आणि ते सत्य नाकारू शकत नाही. गोदरीला घेण्याचा एकमात्र कारण आहे की गोदरीला 2 वर्षापासून तिथं ऑलरेडी मंदिर बनलेलं आहे आणि प्रतिवर्ष तिथं बालाजी भगवंताचं भंडारा होतो, गुरु नानक देवजीचे संगत होते. गेल्या 2 वर्षापासून कोविड असल्यामुळे त्या मंदिराचे उद्घाटन राहिलेलं आहे, तर तो कार्यक्रम फक्त आणि फक्त गोदरीसाठी मर्यादित होता. त्यानंतर थोडंसं वाढला, आपला जामनेर तालुक्यासाठी झाला, असं करत करत तो जिल्हा महाराष्ट्र आणि भारतभर झाला. तर त्यामध्ये पहिली जी मीटिंग झाली त्यामध्ये सगळ्यात पहिले पोरागडचे जे गादीपाती धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण पहिली मीटिंग गोदरीला ठेवली आणि त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन, असं नाही की आम्ही कोणाला विचारलं नाही आणि काही केलं नाही, पहिली मीटिंग आपण गोदरीला घेतली, दुसरी मीटिंग प्रॉपर पोरागडला घेतली, त्या ठिकाणचे सगळे संत महंतांना तिकडं बोलवून त्याच्या ह्या मंदिरामध्ये आपली श्रीजन भगवंताची मूर्ती स्थापनाच्या कारणामुळे हा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे. दुसरा काही त्याच्यामध्ये दुसरा हेतू नाही. लबाणा आणि बंजारा या दोघं याच्यामध्ये काय फरक आहे? ही एक पोट जात आहे, अशी 16 जात आहे, तर ही लबाणा एक पोट जात आहे. तर काय थोडंसं याच्यामध्ये आणखी दुसरा एक कारण आहे की जे पोट जाती थोडंसं दूर गेलेले आहे ते विखुरले, त्यांना एका ठिकाणी आणून की नाही बाबा आपण एकच आहे, तर एक सगळ्यांना एका ठिकाणी आणून आम्ही एकच आहे असा उदात्त भावना घेऊन मनामध्ये कोणती काही अशी लोक आहे की त्यांना सेवालाल बापू माहीत नाही आहे किंवा ईश्वरसिंग बापू माहीत नाही आहे किंवा संत श्री लक्ष्मण चैतन्यजी बापू माहीत नाही आहे, दगडूजी बापू माहीत नाही आहे, संत श्री ईश्वरसिंगजी बापू माहीत नाही आहे, तर ह्या माध्यमातून ह्या कुंभाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला भारतीय संस्कृतीमध्ये बंजारा संस्कृतीचा इतिहास काय होता, लबाणा समाजामध्ये लबाणा समाजाचा इतिहास काय होता, किती गौरवशाली समाज आहे हे दाखवण्याचा यामध्ये एकमात्र इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.